आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं की फिनॉलचे रिएक्शन पाहिले होते आपण पाच टाईपच्या, सल्फोनेशन, नायट्रेशन वगैरे वगैरे. आजचा टॉपिक आहे आपला ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. काय आहे ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल? आता ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल मध्ये कॉन्सेप्ट कोणकोणते बघा. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल याच्यामध्ये आपला पहिला टॉपिक आहे की बा ऑक्सिडेशन होते फिनॉलवर तर कशा प्रकारचं होते. आता ज्यावेळेस आपण अल्कोहोलचं पाहिलं होतं ऑक्सिडेशन, तशाच प्रकारे फिनॉलचं ऑक्सिडेशन पाहूया. फक्त इथं काय होते, इथं थोडंफार सेन्सिटिव्ह काम असते थोडं, आणि त्या कारणानं थोडं जो प्रोडक्ट भेटते आपल्याला तो प्रोडक्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड असते. आता पहा आपली पुढची रिएक्शन आहे ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल. आता ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल मध्ये लिहा तुम्ही, म्हणजे पहिल्यांदा आपण लिहून घेऊ, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोच मी. वेन फेनॉल react with oxygen or on oxidation on oxidation in presence of CrO3 पाहता, इन प्रेझेन्स ऑफ CrO2 म्हणजे हे आहे क्रोमियमचा ऑक्साईड. हा आहे क्रोमियमचा ऑक्साईड, लक्ष द्या का. किंवा तुम्ही याला आर Na2Cr2O7 किंवा H2SO4 म्हणजे हे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. काय आहेत हे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. एक तर तुम्ही क्रोमियम ऑक्साईड वापरू शकता, एक तर तुम्ही सोडियम बायकार्बोनेट वापरू शकता, एक तर तुम्ही नाही याला K2Cr2O7 ला काय म्हणतो आपण, पोटॅशियम डायक्रोमेट है ना, त्याला म्हणतात सोडियम डायक्रोमेट. याला काय म्हणतात? सोडियम. कारण आपण K2Cr2O7 हा घेतो कधी माहिती तुम्हाला? ज्या वेळेस आपला अल्कोहोल हा सिंपल असते, म्हणजे त्याला आपण अल्फा आपल्या ॲलिफॅथिक अल्कोहोल सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? ॲलिफॅथिक अल्कोहोल. ज्यावेळेस ॲलिफॅथिक अल्कोहोल असते त्यावेळेस आपण K2Cr2O7 घेतो, कारण पोटॅशियम हा सॉफ्ट असतो. आता यांनी काय घेतलं? सोडियम Na2Cr2O7 म्हणजे यातला हा जो सोडियम आहे हा खूप स्ट्रॉंग एजंट आहे. कारण याच्यामध्ये फेनॉलमध्ये डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन असते की नाही, तर ते ब्रेक करण्यासाठी हा सोडियम जास्तीत जास्त कामात पडते. आणि म्हणून K2Cr2O7च्या ठिकाणी तुम्ही सोडियम बायकार्बोनेट वापरू शकता, नाही सोडियम बायक्रोमेट तुम्ही वापरू शकता. म्हणजे अशा अलग अलग प्रकारच्या कन्सेप्ट आहेत त्या की ज्या तुम्हाला पाहायच्या आहेत. लक्ष द्या आता पुढे पहा काय म्हणते की व्हेन फेनॉल रिएक्ट विथ ऑक्सिजन आर ऑन ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ CrO3 Na2Cr2O7 आणि H2SO4 gives parabenzoquinone. आता parabenzoquinone हा कॉन्सेप्ट कसा आहे हे नंतर समजा आपल्याला डायग्राम काढल्यानंतर मी फेनॉलला थोडस झोपत लिहितो, म्हणजे हे आपण सरळ घेत असतो अशी मी उलटी घेतली हा. आणि याला OH हा झाला आपला फेनॉल.
हे असं वर असते, समजा असं आहे की नाही, तर आपला कंपन असा असला आपण असं घेतो ना, तर याला थोडस मी आळवं केलं, म्हणजे झोपवलं. नंतर बा पुढे Cr2CrO3 किंवा और Na2Cr2O7 किंवा S2SO4 काय भेटते आपल्याला? बेंझिनची रिंग. रिंग नाही ना, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड, इकडून ओ, इकडून ओ. तर हा झाला पॅरा बेन्झो आणि क्यूनोन. लक्ष दे कसं आहे तर रिएक्शन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं रिएक्शन खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कसं आहे पहा, व्हेन अ फेनॉल रिएक्ट विथ ऑक्सिजन ऑर अँड ऑन बाय ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ CrO3 क्रोमियम ऑक्साईड किंवा सोडियम बाय कार्बोनेट सॉरी क्रोमेट आणि H2SO4 म्हणजे हायड्रोक्लो हायड्रो सल्फ्युरिक ऍसिड. काय होते? सल्फ्युरिक ऍसिड. तर बेंझो किरण भेटते आपल्याला. ऑक्सिडेशन म्हणजे सिम्पली काय होते की ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर यातला हा हायड्रोजन गायब करायचा आणि ऑक्सिजन ऍड करायचा, परंतु ऑक्सिजन ऑक्सिजन रिपल्सन असल्या कारणानं एक ऑक्सिजन इथं राहील आणि एक ऑक्सिजन त्याच्या अपोजिट साईडनं म्हणजे इकडून राहील. आणि नवीन प्रकारचा कंपाऊंड आहे का बरं, कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी आता हा एच काढला, कारण रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे ऑक्सिडेशन म्हणजे. हा एच काढल्यावर इथं एक बॉन्ड शिल्लक राहते की नाही, म्हणून हा ऑक्सिजन या रिंग सोबत डबल बॉन्ड कन्वर्ट करते आणि येणारा जो ऑक्सिजन आहे तो याच्या अपोजिट साईडनं सुद्धा डबल बॉन्ड नवीन, म्हणजे इकडून तिकडून डबल बॉन्ड. याला म्हणतात पॅरा बेन्झो क्युनोन. याला म्हणतात पॅरा बेन्झो क्युनोन. आता पॅरा बेन्झो क्युनोन म्हणजे काय होते? पॅरा बेन्झो क्युनोन म्हणजे अशा प्रकारचा कन्सेप्ट की तो कन्सेप्ट दूर झाला पाहिजे, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. पहा हे झालं ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन होत असताना फिनॉल थोडासा काळपट पळतो, म्हणजे ज्यावेळेस ऑक्सिडेशन होते म्हणजे ऑन ऑक्सिडेशन, ऑन ऑक्सिडेशन फिनॉल शो डार्क कलर. फिनॉलचा कलर कसा असतो? डार्क असतो. आता पुढे बघा, कॅटालिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. कॅटालिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल दुसरी रिएक्शन आहे आपली. हे पहिली झाली रिएक्शन. पहिल्यानंतर डेफिनेशन पाहिजे आपल्याला काय इच्छा आहे तर, म्हणजे कॅटालिटिक हायड्रोजिनेशन म्हणजे काय होते पा. हेडिंग टाका कॅटालिटिक हायड्रोजिनेशन ऑफ फिनॉल. हायड्रोजिनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन, किंवा आपण याला रिडक्शन सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण याला? रिडक्शन. कॅटालिटिक म्हणजे काय होते? कॅटालिटिक म्हणजे कॅटायन. कॅटालिटिक म्हणजे काय होते? कॅटायन म्हणजे पाहता, ज्यावेळेस आपण हायड्रोजनची ऍडिशन करतो तर लक्ष द्या, आता आपला समजा फेनॉल आहे, तर फेनॉलला आपण असं लिहित असतो हे बेंझिनची रिंग आणि हा OH. याला आपण थोडस अलग प्रकारे लिहू. आता बा, सहा कार्बन आहेत तर सहा कोपरीवर सहा कार्बन द्यायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत कार्बन. आता बघा फेनॉल आहे म्हणजे इथं OH आणि काय कोणी एच असते, इकडे एच, इकडे एच,
इकडे एच हा सुद्धा एच हा सुद्धा एच आणि इथं सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल म्हणजे अशा प्रकारे हा याची तर काय प्रॉन्ट बघ म्हणजे पहा याला फिनॉल म्हणतो आपण काय म्हणतो याला फिनॉल आता लक्ष द्या या फिनॉल मध्ये काय होते की ज्यावेळेस आपण हायड्रोजन ऍड करतो यात हायड्रोजनेशन म्हणजे कॅटलिटिक हायड्रोजनेशन त्यावेळेस हे जे 3H2 मॉलिक्युल्स आहेत हे याच्यावर अटॅक करतात डबल बॉन्डवर एक बॉन्ड इथं एक इथं आणि तिसरा इथं अटॅक केल्यावर काय होते अटॅक केल्यावर एक कटला एक कटला आणि एक कटला इथं काय राहते CH2 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 आणि इथं CH2 किती दिले आपण दोन राहिले मग H2O बाहेर पडते काय पडते H2O बाहेर याला म्हणतात की हायड्रोजनची ऍडिशन कॅटलिटिक हायड्रोजिनेशन कॅटलिटिक म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज तिथं त्या डबल बॉन्डवर अटॅक करून त्या ठिकाणी जो कंपाऊंड बनते तो कंपाऊंड काय बनते याच्यावर पार्ट नाही करायचा याच्यावर आपण हा ओ एच ठेव म्हणजे 1 2 3 4 5 5 झाले 5 झाल्यावर मग हे किती आहे 6 आहे तर एक हायड्रोजन बाहेर निघते आणि पॉझिटिव्ह चार्ज ना मग याला म्हणतात कॅटलिटिक हायड्रोजिनेशन याला काय म्हणतात कॅटलिटिक हायड्रोजिनेशन पाहता अशा प्रकारे सायक्लोहेक्झेनची रिएक्शन घडते आता बापुळे कशी घडते व्हेन फेनॉल ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऍट 433 केल्विन टेम्परेचर gives cyclohexanol हा फेनॉल आहे प्लस थ्राइस एच टू इन प्रेजेंस ऑफ निकेल ऍट 433 केल्विन टेम्परेचर गिव्ज ओ एच इथं रिंग नसणार का बरं रिंग डिनोट्स द लोन पेअर ऑफ सॉरी रिंग डिनोट्स द डबल बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड हार्बन पण कसं कार्बन कार्बन डबल बॉन्ड गायब झाला का बरं ड्यू टू ऍडिशन ऑफ हायड्रोजन आपण पहिले पाहिलंच तुम्हाला मी पहिले सांगितलं इथं सायक्लो हेक्सॅ आणि नॉल अशा प्रकारे ही रिएक्शन तयार होते हा बघा आता अशा प्रकारे आहे कॅटलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ कॅटलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ आपला कंपाऊंड हा पाहता अशा प्रकारचं म्हणजे कन्सिस्टंट आहे ते तर पहा हे झालं आपलं कॅटलिटिक हायड्रोजिनेशन आता शेवटची रिएक्शन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल काय आहे रिडक्शन ऑफ फिनॉल रिडक्शन ऑफ फिनॉल रिडक्शन ऑफ फिनॉल रिडक्शन ऑफ फिनॉल सोपी रिएक्शन आहे जास्त काही टेन्शन नाही घ्यायचे की रिडक्शन म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन पाहता व्हेन फेनॉल
फेनॉल रिएक्ट विथ when phenol react with zinc dust gives benzene and zinc oxide. जिंक ऑक्साइड अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. आणि हा झाला शेवटचा कन्सेप्ट, म्हणजे शेवटची रिएक्शन आहे. ही काय आहे? शेवटची रिएक्शन. बघा आता, अरे लिहित राहिलं काय आपला. व्हेन फेनॉल react with zinc dust gives benzene and zinc oxide. Phenol plus zinc gives benzene plus zinc oxide. झालं. अशा प्रकारे हे केमिकल रिएक्शन ऑफ फिनॉल आहे. काय आहे? केमिकल रिएक्शन ऑफ फिनॉल, म्हणजे फिनॉल पासून कोणकोणते आपल्याला कंपाऊंड मिळू शकतात. लक्ष द्या. आता त्याच्यानंतर इथर आहे. इथरचा एक व्हिडिओ मी तुम्हाला नॉमेनक्लेचरचा पाठवला होता, तो व्हिडिओ तुम्ही करून घेजा. तो नॉमेनक्लेचरचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता मी, तो तुम्ही करून घेजा. पण रिएक्शन कशी आहे? हे आपला फेनॉल, याच्यावर झिंकची रिएक्शन गिव्ज बेन्झेन प्लस झिंक ऑक्साईड. हा भेटते आपल्याला बेन्झेन. हे रिएक्शन झाली आपली. आता पुढे पहा. आपण काय काय पाहिलं आता फेनॉल मध्ये, केमिकल रिएक्शन मध्ये. नंबर फेनॉल, रिएक्शन्स ऑफ फेनॉल. रिएक्शन्स ऑफ फेनॉल नंबर फर्स्ट काय पाहिलं रिएक्शन ऑफ फेनॉल मध्ये? नंबर फर्स्ट पाहिलं आपण हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल. हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल, याच्यामध्ये ब्रोमिनेशन पाहिलं आपण. ब्रोमिनेशन, याच्यामध्ये क्लोरिनेशन सुद्धा असते. ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असते. नंबर सेकंड पाहता आपण नायट्रेशन ऑफ फेनॉल. नायट्रेशन ऑफ फेनॉल. नंबर थर्ड पाहिलं होतं आपण नायट्रेशन मध्ये दोन पार्ट पाहिजे वाटते आपण. हा नायट्रेशन ऑफ फिनॉल एक्सेस, म्हणजे काय भेटते? पिक्रिक एसिड. आणि नायट्रेशन ऑफ फिनॉल लिमिटेड, त्याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा नायट्रोफिनॉल भेटते. नंबर तीन नंबर पाहता आपण सल्फोनेशन. सल्फोनेशन ऑफ फेनॉल. सल्फोनेशन ऑफ फेनॉल. सल्फोनेशन ऑफ फेनॉल. नंतर पाहिलं तर आपण रेमन टिमर रिएक्शन.
रेमर टाइमन रिएक्शन। पांच नंबर जो पाता अपन कोलबेज रिएक्शन, पांच नंबर ले का बोलता अपन कोलबेज रिएक्शन। सहा नंबर ले ऑक्सीडेशन ऑफ फेनॉल। सात नंबर ला कैटालिटिक हाइड्रोजनेशन ऑफ फेनॉल। आठ नंबर ला रिडक्शन ऑफ फेनॉल। झालं पाहता एवढ्या आठ रिएक्शन आपण पाहिल्या होत्या। किती रिएक्शन पाहिल्या आपण? आठ। आता हॅलोजिनेशन ऑफ फेनॉल मध्ये दोन प्रकार पाहतात, एक क्लोरिनेशन आणि एक आहे ब्रोमिनेशन। क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन या एक्सेस मध्ये भेटते आपल्याला पिक्रिक ऍसिड, तुम्हाला माहितीच असेल पिक्रिक ऍसिड। लिमिटेड मध्ये भेटते ऑर्थो अँड पॅरा नायट्रोफेनॉल, ऑर्थो अँड नायट्रो पॅरा फेनॉल। सल्फ्युरेशन मध्ये सुद्धा काय भेटते? ऑर्थो आणि पॅरा सल्फ्युनिक ऍसिड, पण ते अलग अलग टेम्परेचरवर असते। टेम्परेचर महत्वाचं आहे, ते टेम्परेचर जर नसेल तर मग तुमचं काही पर्याय नाहीचा। रेमर टिमर रिएक्शन थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, दोन मार्क्स साठी मोस्ट आयएमपी आहे। राईट अ शॉर्ट नोट ऑन रेमर टिमर रिएक्शन, राईट अ शॉर्ट नोट ऑन कोलबेज रिएक्शन। या दोनपैकी एक रिएक्शन बोर्ड मध्ये असतेच, म्हणजे असतेच, हा लक्षात ठेवायचं। ऑक्सिडेशन ऑफ फेनॉल आपण आज पाहिले, एक दोन तीन, आपण तीन रिएक्शन आज पाहिले। एकूण अशा आठ रिएक्शन आहेत फेनॉलच्या, किती आहेत? आठ। या आठ पैकी दोन रिएक्शन कन्फर्म आहेत तुमच्या एक्झाम मध्ये, या आठ पैकी दोन रिएक्शन तुमच्या एक्झाम मध्ये कन्फर्म असतात। आणि अशा प्रकारे हा फेनॉल जो टॉपिक आहे आपला, हा फेनॉल टॉपिक संपला। आता पुढचा टॉपिक आहे इथर। काय आहे पुढचा टॉपिक? इथर। आता इथर ची प्रिपरेशन आहे तुम्हाला आणि इथरच्या केमिकल रिएक्शन आहे। आता इथरच्या, इथर म्हणजे काय? तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला होता, मागचा व्हिडिओ खूप जणांनी म्हणजे लिहिला सुद्धा आहे तो, आणि खूप जणांनी पाहिला आहे इथर। कोणता आहे? इथर। मी आज रिपीट तो टाकणार, तो आज पाहून घेजा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे एक व्हिडिओ आजचा टाकणार आणि एक व्हिडिओ त्या दिवसचा टाकणार इथरचा, मग दोन्ही व्हिडिओ तुम्ही कन्फर्म करून इथर पाहून घेजा। आर ओ आर डॅश हा इथरचा फॉर्म्युला असतो। रासाठी एवढंच, बाकीला आपण उद्याला इथर कंटिन्यू करूया।